नमस्कार मैत्रिणींनो, मी सीता नेहरे. सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आपण आज व्हाईट ढोकळा बनवूया, एकदम जबरदस्त व्हाईट ढोकळा. तर पहा, तुम्ही रेसिपी मी दाखवते. एक पहिला दाखवला तर तुम्हाला एकदा चण्याच्या डाळीचा ढोकळा, चण्याच्या पिठाचा. तर मी आता हे वेगळा आहे व्हाईट ढोकळा, पहा तुम्ही. तर मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे, एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि भिजत घातली 4 घंटे आणि वाटून घेतली. अशी कन्सिस्टन्सी वाटायची 4 घंटे आणि लगेच बनवायचं. त्याला भिजवायला लागत नाही, काय नाही. ह्या पद्धतीने असं वाटायचं छान असं माहीम. तर दही मी घालणार आहे, 2 अडीच पळ्या दही घालणार आहे. हे पहा, म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम दही त्याच्यात जाणार आहे. आंबट दही आहे आणि छान फेटून घ्यायचं ते दही. मग त्याच्यात टाकलं का, आणि त्याच्यात मी विनो घालणार आहे. एक पाकिट विनोचं आणायचं आणि ते टाकायचं त्याच्यात. पाणी घ्यायचं जरासं आणि वाटीत पाण्यात खलवायचं आधी ते, आणि नंतर मग त्याच्यात टाकायचं. असं कोरडं टाकायचं नाही का, की ते मग तसंच राहणार. थोडंसं पाणी घेऊनच टाकायचं. हे पहा, मी पाणी घेतलेलं आहे. आता टाकते आता त्याच्यात पाणी आणि त्याच्यात द्यायचं साखर. नंतर छान फेटून घ्यायचं मस्त. 1 मिनटं तरी फेटायचं हे संपूर्ण टाकल्यानंतर. आणि लगेच मग बाजूला फटाफट करायची. इथली पुढची प्रोसेस आहे ना, फटाफट करायची. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यात. आपल्या अंदाजाने मीठ टाकायचं आणि खराट तुम्हाला तुमच्या पद्धतीवर टाका. ते छान फेटून घ्यायचं, 1 मिनटं तरी फेटून घ्यायचं. त्याचा फेस तयार होतो मग छान. आता मी भांड्याला ऑलिमेनचंच भांडे घ्यायचं. कधी पण ऑलिमेनच्या भांड्याला तेल लावलेलं, तेल लावते आता छान सगळीकडून मस्त. पाणी तिकडे मी गरम वगैरे ठेवलं आहे गॅसवरती आणि वाटी ठेवलेली आहे, वाटीवर ते ठेवणार आहे मी. तर हे पहा, आता पायाला तेल लावलेलं आहे मी भांड्याला आणि त्याच्यात ओतून देणार आहे. ते संपूर्ण पीठ ओतून द्यायचं त्याच्यात. हे पहा, कन्सिस्टन्सी पहा तुम्ही. असं खाली रेबीनसारखं पडलं पण घडी 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 पिठाची ओततानी, त्या पद्धतीने पीठ करायचं. तर जरासं आपटायचं थोडं, म्हणजे हवा त्याच्यातून निघून जाईल. आणि बघा, मी ठेवलेलं आहे याच्यात ठेवायचं, झाकण ठेवून द्यायचं असं वजनवर. आता मी इकडं तडक्यासाठी तयारी करते, तोपर्यंत होते आपले ढोकळा तयार. तर इथे तेल टाकलेलं आहे मी आणि मोहरी 1 चमचा टाकलेली आहे, जिरं 1 चमचा टाकणार आहे मी आणि सफेद तीळ टाकले 1 चमचा. हे छान तडतडून द्यायचं. नंतर मिरची टाकायची, अख्खी लांबडी लांबडी मिरची घ्यायची ती टाकायची. कढीपत्ता टाकायचा आणि कोथिंबीर पण टाकायची. छान अशीच कोथिंबीर टाकून जरा मिक्स करायचं. चांगलं अशी फोडणी बसली पाहिजे मस्त. जरा स्पूननी हलवायचं छान असं. हे पहा, छान हलवलं का मग, किती छान दिसतं आहे ते कलर. आणि कोथिंबीर ह्याच्यात साखर टाकणार आहे मी 2 चमचे. हे पहा, आणि मीठ टाकायचं थोडंसं त्याच्यात. आपल्या अंदाजाने टाकायचं मीठ. मी 1/2 स्पून टाकलेलं आहे मीठ. आणि लिंबू पिळणार आहे मी. 1/2 लिंबू घ्यायचं, त्याचे बी काढून घेतलेलं आहे आणि ते पिळून टाकायचं त्याच्यात. छान तडका एकदम छान झाला पाहिजे. त्याचा मेन तडकाच आहे, तडक्यावरच आहे ते. छान एकदम तडका झाला पाहिजे. आता हे पहा, चांगली उकळी आलेली आहे मी त्याला. छान झालेलं आहे. मी 1/2 ग्लास पाणी घालणार आहे त्याच्यात. आणि मग नंतर उकळी येऊन द्यायची त्याला. छान छान उकळी आली का, बाजूला ठेवून द्यायचा थंड व्हायला. आता मी इकडे घेतलेली आहे मिरच्या आणि कोथिंबीर आलं लसूण हे वाटून घेतलेलं आहे. छान हिरवीगार चटणी बनवलेली आहे पहा. आता हे मी काढून घेते एका वाटीत. आणि इकडे बघा, आता आपला झालेलाच आहे. बघा किती छान फुलला आहे ना तो, मस्त एकदम. बघा केवढा फुलला आहे, केवढे कमी होतं ते, अर्ध्यापासून कमी होतं, केवढा झाला आहे जाडा एकदम मस्त. आता काढून घेते मी, थंड झालेलं आहे. छान काढून घ्यायचा पहा, निघणार लगेच बघा. हे पहा, वा मस्त एकदम कापसासारखा झालेला आहे आपला एकदम छान. आता कापून घेते मी मस्त एकदम ढोकळा. हा ढोकळा एकदम टेस्टी लागतो. त्या ढोकळा दुसरा ढोकळा बनवतो आपण चण्याच्या पिठाचा, त्यापासून हा खूप टेस्टी लागतो ढोकळा. तुम्ही जरूर करून पहा कधी पण, खूप छान लागतं. आणि बघा, कापताना पण पकडायला लागतं. नाही तर एकदम कापसासारखा झाला आहे ना, म्हणून कापताना पण पकडायला लागतं त्याला. हे पहा, कापून झालेलं आहे आपलं. आता मी काय करणार आहे बघा, तडका लावला त्याच्यात टाकलेला आहे. छान तडका टाकलेला आहे याच्यात मी. आणि हे पहा, आता किती छान कापसासारखी आहे का नाही आपलं ढोकळा. तर आता मी त्याला लावणार आहे चटणी त्या ढोकळ्याला. हे पहा, अशी चटणी लावायची. ती हिरवी चटणी आपली बनवलेली आहे ना, ती संपूर्ण लावायची. छोटे छोटेच तुकडे करायची. हे दोन्ही हे इडल्यांचं ना, हे दोन्ही ह्याचं ना एकच घात झाला पाहिजे. असे तुकडे करायचे, जास्त मोठे मोठे नाही करायचे.
तर एकावर एक ठेवून देणार असं पहा तुम्ही. आता एकावर एक मी ठेवणार, त्याला मी वरच्याला मी लावलं, खालच्याला पण लावलं, असे छोटे छोटे तुकडे करायचे. दिसतात पण सुंदर आणि खायला पण एक उचलला का झाला, तोंडात टाकला लगेच असं पाणी सुटते तोंडाला. पहा आता छान एकदम लुसलुशीत झालेलं आहे ते. एकदम लावताना पण आल्हाद लावायला लागतो, नाही तर ते तुटण्याचं हे असं वाटतं, तुटते का काय. एकदम जाळीदार झालेलं आहे छान. तर हे पहा आता लावलेलं आहे, असं लावायचं. जास्त तिखट नाही, 2-3 मिरच्या घातलेल्या आहेत मी मुलांना खाण्यासाठी, आणि मुलांना भरपूर आवडतं हे टिफिनसाठी वगैरे न्यायला वगैरे पण छान आहे. हे पहा किती सुंदर कापसासारखा. तुम्हाला नक्कीच आवडेल, आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन कोणी असेल तर जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, चॅनलला जॉईन व्हा तुम्ही. आणि नवीन नवीन माझ्या काय मला येतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं.